समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री। नमस्कार, मी निवेदिता गणकर माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत। ट्रेन पकडली आहे 6:55 सुरू झाली। विशाखापट्टणम ट्रेन पकडली आहे, ती 6:55 एटीवरून सुटते। तर आपला प्रवास आता चालू झालेला आहे। ॲक्च्युली आम्हाला रात्रीची तिकीट हवी होती, आम्ही ती तात्काळमध्ये काढली आहे, पण काय झालं आम्हाला सकाळची मिळाली। आता नाताळचा सीझन चालू झाला आहे ना, सुट्टी असल्यामुळे तुम्ही काय करा, रात्रीची काढा, म्हणजे पूर्ण दिवस तुम्हाला दर्शनाला मिळेल। हे बघा, पुणे स्टेशन आलं। ही ट्रेन फक्त पुण्याला आणि डायरेक्ट मग सोलापूरला थांबते। अडीच वाजता आम्ही सोलापूर स्टेशनला पोचलो आणि आम्ही हॉटेल बुक केलं होतं आधीच, तर आम्ही हॉटेलवर आलो। पटापट आम्ही चेंज केलं, फ्रेश झालो आणि आम्ही गाणगापूरच्या दिशेने निघालो आहे। तर आपण सोलापूरला पोचलो आहे, तर इथं साडेसात तास लागले आपल्याला। तर आता आम्ही हॉटेलवर गेलो फ्रेश होऊन, आता गाडी बुक केली आहे आणि गाडीने आम्ही आता गाणगापूरला चाललो आहे। तर तिथे संगम, दत्ताचं मंदिर हे सर्व दाखवणार आहे तुम्हाला, आणि येताना अक्कलकोटला पण जाणार आहे, तर तुम्हाला सर्व स्वामी समर्थांचं पण दर्शन घडवून देणार आहे। अक्कलकोटचं दर्शन घेऊन झाल्यावर मग परत आम्ही सोलापूरला हॉटेल बुक केलं आहे, तिथे राहणार आहोत आणि उद्या मग आम्ही पंढरपूर आणि तुळजापूरला जाणार आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। जर तुम्हाला सोलापूरला उतरायचं असेल आणि जर पंढरपूर, तुळजाभवानी, तुळजापूर आणि अक्कलकोट जर दर्शन घ्यायचं असेल तर सोलापूरवरून ही तिन्ही ठिकाणं जवळजवळच आहेत, आणि जर का तुम्हाला गाणगापूरचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट गाणगापूर स्टेशनला उतरून तिथून तुम्ही रिक्षाने जाऊ शकता, आणि सोलापूरवरून एसटी पण आहे। जर गाणगापूरला जायचं असेल, अक्कलकोटला जायचं असेल तर सोलापूरवरून भरपूर एसटी। गाणगापूरला पोहोचलो आता, 2.5 तास लागले, तर आता आम्ही लाईन लावतो आहे। पाहून तसंच आपलं दर्शन झालेलं आहे आणि लाईन एवढी नव्हती, तर दत्तगुरूंचं मस्त दर्शन झालं होतं, खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं इथं। आम्ही आता संगमवर आलो आहे। संगम म्हणजे दोन नद्यांचं संगम आहे, भीमा आणि आम्रजनदी। तर तिथे आपण नारळ, फुलं आणि
दिवा अर्पण करायचा असतो आणि तिथे काही जण आंघोळ वगैरे करून मग तिथे पारायणाला वरती एक असं हॉल आहे, ते पारायण करतात, गुरुचरित्र असं पारायण करतात. खंडापूरवरून आम्ही आता अक्कलकोटला आलो आहे. 2 तास लागले आम्हाला प्रवासाला. '1856 स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले आणि या वटवृक्षाखाली 22 वर्ष त्यांनी वास्तव्य केलं. मंदिर बंद होता होता आम्ही 5 मिनटं आधी आलो, पण दर्शन आम्हाला चांगलं झालं आहे. पण पूर्ण अक्कलकोटचा आपल्याला व्हिडिओ करायचा आहे, तो दाखवेन मी तुम्हाला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. अन्नक्षेत्रामध्ये आम्ही जेवायला आलो होतो प्रसाद घ्यायला, पण भरपूर लाईन असल्यामुळे आम्ही बाहेरच जेवलो आणि परत आम्ही सोलापूरच्या हॉटेलमध्ये आम्ही परत गेलो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पंढरपूर आणि तुळजापूरला जाणार आहे. आणि परवाच्या दिवशी मग आम्ही परत अक्कलकोटला येऊन मग पूर्ण व्हिडिओ करणार, तेव्हा मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकेल. पुढची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.